पाकिस्तानचं शेपूट वाकडंच असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय. शनिवारी रात्री पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. नौशेरा आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं जोरदार गोळीबार केला. या गोळीबारात पाकिस्ताननं सीमेवरील 7 गावांना टार्गेट केलंय. भारतीय सैन्यानंही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्ताननं लहान स्वयंचलित शस्त्र तसंच 82 मिलीमीटर आणि 120 मिलीमीटर तोफांचा वापर केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सीमारेषेवरील तणावामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शनिवारी देखील जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टर इथं सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात 2 नागरिकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याची 10 मे पासूनची ही 4थी घटना असून त्यात आतापर्यंत 3 जण ठार झाले असून 6 जण जखमी झाले. अंदर इस पार्ट गोली पड़े, हमको भागने का मौका नहीं मिला. हमारी मौत हो गई है, 2-3 जन घायल हो गए हैं. हमारी जान लेने के वास्ते बैठे हैं पाकिस्तान वाले, हमारी जान नहीं छोड़ते हैं. हम बहुत बुरे, हमारे घर में कोई नहीं बाकी है, कुछ नहीं रहा. हमने हम गरीब इंसान है, हमने मेहनत मजदूरी से करवाने. फायरिंग बहुत ज्यादा हुई, कल सुबह से तकरीबन 9 बजे से शुरू हुई और रात 7 बजे तक चलती रही. गाँव में तकरीबन यहाँ तो 2 डेथें हो गई जगह पे, तो 3 घायल हो गए. गाँव सभी खाली कर रहे हैं अभी. Z24 तास रहा एक पाउल पुढ़े.